आता वसई विरार मधून एक मोठी बातमी समोर आली आहे। वसई विरार महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। विरार पश्चिम विवा कॉलेज लसीकरण केंद्रावर नागरिकांनी ही गर्दी केली आहे। महापालिका 9000 कोविशील्ड आणि 1100 कोवॅक्सिन उपलब्ध झाल्यानं आज 21 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे। मात्र यावेळी एका केंद्रावर 100 ते 150 नागरिकांनाच लसीकरण देण्यात येत आहे। अशा 100 ते 150 लसींचा साठा उपलब्ध असताना 300 ते 400 नागरिकांनी लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे। यावेळी रांगेत उभं राहून देखील लस मिळत नसल्यामुळे संतप्त नागरिकांमध्ये एकच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन इंगळे। चेतन, नेमकं काय घडलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच करुणा, वसई विरार महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावरती नागरिकांनी तुफान गर्दी करत गोंधळ घातला होता। शासनाकडून 9000 कोविड शील्ड व 1100 कोवॅक्सिनचा साठा महानगरपालिकेला उपलब्ध झाला होता। आज 21 लसीकरण केंद्रावरती हे लसीकरण सुरू होते। 50% ऑनलाईन आणि 50% ऑफलाईन याप्रमाणे लसीकरण जे आहे सुरू होते। एका केंद्रावर केवळ 100 ते 150 नागरिकांना लस देण्यात येणार होती। मात्र 100 ते 150 लसीचं उपलब्ध असताना 300 ते 400 नागरिकांनी लसीकरण केंद्रावरती रांगा लावल्या होत्या। रांगा लावून सुद्धा लस मिळत नसल्याने विरार येथील युवा कॉलेज लसीकरण केंद्रावर नागरिकांनी संतप्त होत गोंधळ घातला होता। ज्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी ना झालेल्या नागरिकांची गर्दी न करण्यासाठी पोलिसांनी आव्हान दिले होते, तरी मात्र लोकांनी या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गोंधळ करत लस मिळालीच पाहिजे अशी मागणी केली होती। नक्की चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। विरारमध्ये लसीकरण केंद्रावर हा गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। लसींची कमतरता असल्यामुळे संतप्त नागरिकांनी या ठिकाणी एकच गोंधळ घातलाय।